टिळकनगर बालविद्यामंदिर मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ नव्वा पाणी नक्की येते कोठून नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिसर अभ्यास पाठ नव्वा पाणी नक्की येते कोठून हा पाठ शिकणार आहोत चला तर मग बघूया सांगा पाहू बघा मुलांना इथे काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्यांची उत्तरे निवडून योग्य चित्राजवळ चौकटीत बरोबर अशी खून करायची आहे चित्राशिवाय वेगळे उत्तर जर असेल तर त्या रिकाम्या चौकटीत लिहायचे आहे प्रश्न पहिला आहे तुम्ही पाणी कशातून पितात तर बघा इथे चित्र दिलेले आहेत काही ग्लास आहे तांब्या आहे पाण्याची बाटली आहे हाताची ओंजळ आहे नळ आहे आणि फुलपात्र आहे मग आपण पाणी ग्लासाने सुद्धा पितो किंवा तांब्याने पितो तसेच पाण्याची जर बाटली असेल त्यातून सुद्धा आपण पाणी पितो काही जण तर हाताच्या ओंजळीतून देखील पाणी पितो हो की नाही प्रश्न दुसरा आहे हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले होते चित्रामध्ये बघा जग दिसतो आहे आपल्याला पाण्याचा माठ आहे पिंप आहे रांजण आहे आणि इथे बाजूच्या चित्रामध्ये शाळेची मुलं दिसत आहेत म्हणजे शाळेच्या आवारामध्ये पाण्याची टाकीसुद्धा आहे मग त्या टाकीतले पाणी हे मुलं पित आहेत तसेच तिसरा जो प्रश्न आहे पिण्यासाठी साठवलेले हे पाणी कोठून आले असावे बघा चित्रामध्ये आपल्याला इथे विहीर दिसते आहे धरण दिसते आहे तसेच हातपंप आहे नदी आहे तलाव आहे मग आपल्याला जेथून पाणी येते त्या चौकटीत तुम्ही बरोबरची खून करायची आहे काहीजण विहिरीतले पाणी पितो तर काहीजण हातपंपाचे सुद्धा पाणी पितात हो की नाही मग मुलांना हे पाणी कुठून येत असावे बरं तर या प्रश्नाचे उत्तर आहे पाऊस हो की नाही आपल्याला सर्व पाणी पावसापासून मिळते पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी हे जमिनीवरून वाहते त्यामुळे ओहोळ ओढे नद्या तयार झाल्या आहेत पावसाचे काही पाणी खोलगट भागात देखील साचते आणि मग त्यापासून तलावसुद्धा तयार होतात नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते त्यालाच धरण असे म्हणतात मग जेव्हा पाऊस नसतो ना तेव्हा हे धरणाचे पाणी आपण वापरतो पावसाचे काही पाणी जमिनीत मुरते हे पाणी काढण्यासाठी विहीर खणली जाते हातपंप किंवा कूपनलिका वापरून देखील आपण हे पाणी वापरू शकतो जमिनीतील पाणी काही ठिकाणी झऱ्यांमधून देखील बाहेर पडते पाणी मिळण्याची काही ठिकाणे निसर्गात आपोआप तयार होतात धरण व विहीर यासारखी ठिकाणे मात्र माणसाने तयार केली आहेत जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा या ठिकाणांचे पाणी कमी होते तुमच्या परिसरामध्ये देखील तालुक्यात किंवा जिल्ह्यात पाण्याची ठिकाणे तुम्ही पाहू शकतात पुढे बघा मुलांनो नदी कशी तयार होते व वाहते पावसाचे पाणी डोंगरासारख्या उंच भागावर सुद्धा पडते ते उताराच्या दिशेने वाहते अशा पाण्यांचे असंख्य ओहळ एकत्र एक येऊन नदी तयार होते नदी डोंगर दऱ्या पठार व मैदान यावरून वाहते पुढे बघा मुलांना जलरूपे पाण्याचे प्रवाह व साठे ही जलरूपांची काही उदाहरणे आहेत झरा ओढा नदी तळे जलाशय खाडी समुद्र व महासागर ही काही जलरूपे आहेत आता भूरूपे पाहूया उंचवटा व खोलगटपणा यामुळे जमिनीला वेगवेगळे आकार मिळतात पर्वत शिखर डोंगर टेकड्या पठारे मैदाने खिंड दरी ही अशी काही भुरुपे आहेत त्यानंतर माहीत आहे का मुलांना तुम्हाला झरा कोठून येतो पावसाचे पाणी जमिनीत मुरते जमिनीवरील मातीच्या व दगडांच्या भेगातून ते खोलवर झिरपते जमिनीखाली सुद्धा ते उंच भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहते हे जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते यालाच आपण झरा असे म्हणतो बघा मुलांना इथे चित्रामध्ये आपल्याला झरा दिसतो आहे हो की नाही घरचा अभ्यास प्रश्न पहिला जलरूपे व भूरूपे कोणती आहेत प्रश्न दुसरा आहे झरा कोठून येतो या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा व पाठ करा धन्यवाद